नमस्कार. नॉलेज मोर घरगुती उपाय ह्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बालवयातील लठ्ठपणा म्हणजेच लहान मुलामध्ये जो काही लठ्ठपणाचा भाग आहे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुले जाड दिसू लागतात, तर त्याच्यामागची काही कारणे आहेत, तर ती कारणे आज आपण पाहणार आहोत. अनेकदा लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते, बदलत्या जीवनशैलीमुळे असेल, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे असेल, किंवा मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुलांचे वजन झपाट्याने वाढते. लहान वयामधील लठ्ठपणा देखील दोन प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो अनुवांशिकता आणि दुसरा प्रकार येतो बदलत्या जीवनशैलीमुळे आलेला लठ्ठपणा. आता जो अनुवांशिक लठ्ठपणा आहे ह्याला शक्यतो चेंज करता येत नाही, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे जो काही लठ्ठपणा येतो त्याला आपल्याला चेंज करता येतं, किंवा त्याच्यावरती वैद्यकीय उपचार आहेत आणि ते सहज साधे सोपे आहेत. घरगुती व्यायामाने सुद्धा ते नीट होऊ शकतात. प्रौढवयामध्ये जो लठ्ठपणा असतो त्यालाही बालवयातील लठ्ठपणा कारणीभूत असल्याचे एका संशोधनाद्वारे निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या लठ्ठपणाचे स्थान व्यवस्थापन आणि वैद्यकीय निदान हे करून घेण्यासाठी ह्याच्या तपासण्या होणं गरजेचं आहे. प्रौढवयातील लठ्ठपणा बालपणातील लठ्ठपणा कारणीभूत असतो. विविध प्रकारचे आजार, ताणतणाव, दुःख आणि नैराश्य ही यामागील कारणे असू शकतात. 10 वर्षाखालील मुलांमागे सामान्यतः अनुवांशिक किंवा हार्मोनल चेंजेस ही कारणे असतात, तर 10 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांचे मुख्य कारण म्हणजे अनुचित जीवनशैली हेच असते. आता सर्वसामान्यपणे लठ्ठपणाची काही कारणे आहेत, ती कारणे आपण पाहू. त्याच्यातलं एक नंबरचं कारण आहे की अनुवांशिक घटक, शारीरिक हालचालीचा अभाव, सतत फास्ट फूडचे सेवन, हार्मोनल समस्या, कुशिंग सिंड्रोम, हायपोथायरॉईडची कारणे, अनुवांशिक कारणे, पॉलिजेनिक किंवा मोनोजेनिक कारणे ही काही लठ्ठपणाची काही कारणे आहेत. आता याच्यामध्ये जर मैदानी खेळाचा अभाव असेल आणि सातत्यानं आपण जर काही कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करत असेल, त्याच्यामध्ये शीतपेय असतील, त्याच्यानंतर फास्ट फूड असेल आणि हे जास्त कॅलरी देणारे पदार्थ आहेत, तसेच व्यायामाबद्दल काही माहिती नसणे, पालेभाज्यांचं आहारामध्ये सेवन न करणे, सतत फास्ट फूड आणि चायनीज फूड खाणे, यामुळे लठ्ठपणा हा वाढत जातो. आता लठ्ठपणा नियंत्रित ठेवण्यासाठी काही पुढील गोष्टी करणं गरजेचं आहे, जो आजच्या आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आहे. तर लहान मुलांमध्येच विशेषतः व्यायामाबद्दल जागरूकता निर्माण करावी, त्यांना शिस्तबद्ध जीवनशैलीचं मार्गदर्शन करावं, अनुवांशिक आणि हार्मोनल चेंजेस असतील तर त्याचं योग्य निदान आणि उपचार करावं, लठ्ठपणाच्या काही चाचण्या असतील तर त्या चाचण्यासुद्धा करून घ्याव्यात. बॉडी मास इंडेक्स असेल तो बॉडी मास इंडेक्स आपण वेळच्या वेळी चेक केला पाहिजे आणि आपण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे, वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, त्याचबरोबर आयुर्वेदाचाही उपयोग केला पाहिजे. अशा प्रकारे आपण बालवयातील लठ्ठपणा हा नष्ट करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नॉलेज मोर हे ऑफिशियल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.